भाव मला एवढंच सांगण्यासाठी की आज आम्ही भारतीय जनता पार्टीने जे आमचे नेतृत्व नरेंद्र मोदी जी करतात मुद्दाम म्हणून या पक्षाने परत एकदा सुनील हेगडेजीला संधी दिलेली आहे आमची उमेदवार म्हणून. आणि सगळीकडे वातावरण बघितल्यावर एकच कळून येतं की लोकांनी ह्या वेळी त्यांची मनस्थिती अशी आहे की सुनील हेगडे साहेबांना पुढे न्यायचं आणि विधानसभा कर्नाटक असेंब्लीमध्ये पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार. आणि मला असं खात्री वाटते हेगडे साहेबांचे जे विचार आणि आज हयाळचं बघितलं तर सगळीकडे तुम्ही कितीही मिटिंग्सला आम्ही गेलो प्रत्येककडे तुम्ही सगळे पत्रकार भाऊ तुम्ही रिपोर्ट केला असणार आज कधीतरी केला असणार हे सगळे विषय. आज बघितलं तर अनएम्प्लॉयमेंटचा विषय हरियाळमध्ये आणि हे आज अमित शहा जी येणार ते बी हरियाळ स्पेसिफिक काही गोष्टी सांगणार. आमचे सुनील हेगडे साहेब जे काय आश्वासनं ते सांगितलेलं आहे तुम्हाला जे काय जमिनीचा विषय असो पाण्याचा विषय असो हेल्थ केअर अँड आउटरीच तुम्ही आज हरियाळचं परिस्थिती बघा किती आमची महिला म्हणतात की स्कॅनिंग पासून काहीच फॅसिलिटी त्यांना उपलब्ध नाही आहे. हेल्थ केअर आउटरीच आणि हेल्थ केअरचं अपग्रेडेशन झालेलं नाही एवढ्या वर्षी 35 वर्ष देशपांडे इथं काम करतो पण ते काम काहीच झालेलं नाही लोकांसाठी. मला वाटत नाही की काँग्रेस पक्ष शक्य आहे त्यांना करायला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 2024 मध्ये काँग्रेस पक्ष काय सत्ता घडू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे नावच आम्ही घ्यायचं काही अर्थ नाही. नरेंद्र मोदीजी परत एकदा देशाचे प्रधानमंत्री होणार आणि आज आमच्यामध्ये जेव्हा अमित शहाजी येणार ते बी सुनील हेगडे साहेबांचा प्रचार करण्यासाठी हरियाळमध्ये येऊन राहिले कारण काय मुद्दे जे आहेत तेच आश्वासन देऊ शकतात. आज गोवा राज्याचं परिवर्तन कोणी केलं देशाचे आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित शहाजी या सगळ्या आमच्या नेत्यांनी आमचं परिवर्तन केलं म्हणून ते राज्य ह्या तऱ्हेने पुढे चालले. आज हेगडे साहेबांनी दोनदा त्यांचा एकदा मागच्या वेळी त्यांचा पराभव झाला पण एकदम थोड्या मतांनी पराभव झाला. आज घोटणेकर साहेब घोटणेकर तिथं जेडीएसवर थांबलेत आणि तुमचा आरव्ही देशपांडे काँग्रेसवर थांबलेत. मला एक सांगा जे काय ते बोलतात जर सरकार केंद्रात नाही तर ज्यांना त्यांचा राहुल गांधी काही करू शकत नाही स्वतःचं पार्लिमेंटरी सीट तो प्रोटेक्ट करू शकतो देशाची जनतेसाठी काय करणार हे तुम्ही विचार करायला पाहिजे की आज काँग्रेस पक्षाचं नुसतं तुम्ही बघितलेलं आहे काय चाललंय. आज गोव्यामध्ये मी बघा काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती झालेली आहे. आज सगळे लोक म्हणतात की आम्ही बीजेपी बरोबर राहायला पाहिजे आणि सुनील हेगडे साहेबांनी जे आश्वासनं दिलेले आहेत आज महिलांसाठी त्यांचा जो विजन आहे आज तरुणासाठी जो विजन आहे आणि मला वाटतं की हे सगळं विजन पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कॅन्डिडेट म्हणून त्यांना ह्यावेळी इथून हरियाळ मतदारसंघातून आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असतो की ते डेफिनेटली निवडून येतील. मला खात्री आहे की यावेळी घोटणेकरांचे जे काय खेळ आहेत ते काय चालणार नाही. देशपांडेचे लोकांनी ऑलरेडी 35 वर्ष बघितलेलं आहे आणि अनएम्प्लॉयमेंटचं बघितलं की गोव्यामध्ये 15,000 मुलं तुमच्या हरियाळ मतदारसंघातून जाऊन काम करतात धडपडून काम करतात. तुमचे काय इलेक्टेड मेंबर्स आहेत ते बी तिथं कॉन्ट्रॅक्टवर काम करतात म्हणजे